शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची रंगत पाहायला मिळत असून सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करत आहे. कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शहरात तळ ठोकून होते. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना, भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आमदार आशुतोष काळे सकाळी लोखंडेंच्या प्रचार फेरीत दिसले, मात्र तेच आशुतोष काळे संध्याकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासोबत शहरातील लक्ष्मीआई मंदिरात दर्शन घेताना दिसले. भाऊसाहेब वाघचौरे लक्ष्मीआई मंदिरात दर्शन घेत असताना योगायोगाने आमदार आशुतोष काळे देखील तेथे पोहोचले आणि तेथे उपस्थित असलेले भाऊसाहेब वाघचौरेंना नमस्कार घातला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील भाऊसाहेब वाघचौरे यांनी भेट घेतली. शहरातील लक्ष्मीआई यात्रेच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव सुरू असून या महोत्सवाला भाऊसाहेब वाघचौरे आणि आमदार आशुतोष काळे यांनी भेट दिली. या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले. यावेळी आमदार आशुतोष काळे आणि भाऊसाहेब वाघचौरे गप्पात रमले होते. काळे वाघचौरे भेटीची मात्र यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काळे आणि कोल्हे दोन्ही दिग्गज नेते सध्या महायुतीत आहे. एकीकडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे महायुतीच्या उमेदवारांच्या कार्यक्रमांना दिसत नाही, तर दुसरीकडे आमदार आशुतोष काळे महायुतीच्या सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावत युतीधर्म पाळत आहे. मात्र आमदार आशुतोष काळे आणि भाऊसाहेब वाघचौरे यांची भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ही भेट योगायोग आहे की नियोजित अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. यावेळी आमदार आशुतोष काळे आणि भाऊसाहेब वाघचौरे शेजारी बसून गुफ्तगू करताना दिसले, मात्र दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी असाच प्रश्न उपस्थितांना पडला आहे. प्रतिनिधी मोबिन खान, मायनूस, कोपरगाव. आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये. कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण. नीट, IIT, JEE, मेन्स आणि ऍडव्हान्स MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 86 69 60 07 00.